ओम नमः शिवाय। श्री शिवपुराण रुद्र संहिता पंचम युद्ध खंड 11 शिवगणांची असुराशी लढाई। त्या भयंकर पुरुषाच्या हातातून निष्ठून राहू जो पळाला तो त्याने एकदाही वळून मागे पाहिले नाही। त्याने जालंधराला सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून त्याला खूप राग आला। त्याने ताबडतोब सैन्य गोळा केले। शुंभनिशुंभ कालनेमी आदि महाप्रतापी सैन्याधिपती ससैन्य आले। या सर्वांना घेऊन तो सागरपुत्र दानवेश्वर जालंधर सदाशिवाशी दोन हात करण्यासाठी निघाला। तोच त्याच्या मस्तकावरील मुकुट घसरून खाली पडला। आकाश मेघाच्छादित झाले आणि अपशकुनांची मालिका आरंभली। जालंधर ससैन्य निघाल्याचे समजताच देवेंद्र देवांना घेऊन कैलासावर विश्वनाथाकडे गेला। नमस्कार करून जालंधर लढण्यासाठी यावयास निघाला असल्याची बातमी सांगितली। देवेंद्र म्हणाला, विश्वनाथा तू विष्णूला त्याच्याशी लढण्यास पाठविले होते। तो तर त्याचा अंकित झाला असून त्याच्याच घरी राहावयास गेला आहे। देवांनाही तेथेच राहावे लागत आहे। आम्ही चोरून त्याच्या नकळत आलो आहे। सदाशिवाने विष्णूला पाचारण केले त्याप्रमाणे तो आला। महादेव म्हणाला, विष्णू मी तुला जालंधरास मारण्यासाठी पाठवले होते, मग तू त्यास का मारले नाहीस? विष्णू मोठ्या नम्रतेने म्हणाला, देवी देवा तो आपला अंश आहे आणि माझा शालक असल्यामुळे मी त्याला मारले नाही। सदाशिव म्हणाले, चांगले केले, जा आता मी स्वतःच त्याचा वध करीन। असे म्हणून गौरी रमणाने आपले शिवगण लढण्यास पाठवले। उभयपेक्षी तुंबळ युद्ध झाले। समरागण प्रेतानी व रक्ताने भरले। आपल्या संजीवनी मंत्राने दैत्यगुरु शुक्राचार्याने दैत्यांना जिवंत केले। हे पाहून देव पळू लागले। अशा बिकट परिस्थितीत एक भयंकर कृत्या उत्पन्न झाली। तालासारख्या तिच्या मांड्या होत्या। ती रागाने लाल झालेल्या मुखातून उत्पन्न झाली होती। जन्मताच तिने असुरांना खाण्याचा सपाटा लावला। खात खात ती शुक्राचार्य लढत होते तेथपर्यंत आली। क्षणार्धात तिने शुक्रावर झडप घातली। त्याला धरले, योनी तलपवले, ती गुप्त झाली। शुक्राचार्य दिसेनासे झाल्यावर दैत्य सैन्य रण सोडून पळाले। 12 द्वंद्व युद्ध। हे पाहून शुंभनिशुंभ कालनेमी इत्यादी दैत्य सेना नायक पळणाऱ्या वीरांना अडवून त्यांच्यासह मोठ्या आवेशाने देवसेनेवर चालून गेले। इकडे नंदी गणपती व कार्तिकेय शिवगणास वर्तमान दैत्यसेनेवर तुटून पडले आणि मग लढाईने द्वंद्व युद्धाचे रूप धारण केले। भूतगण धावून धावून दैत्यांना खाऊ लागले। कार्तिकेयने दैत्यांची दुर्दशा केली। गणपतीने तर कहरच केला। शुंभनिशुंभ कालनेमी यांनी रणातून पळ काढला। हे पाहून जालंधर चिडला। त्याने कार्तिकेय गणपती नंदी वीरभद्रांना रणांगणावरून पिटाळून लावले। त्यांची पीछेहाट झाल्याबरोबर शिवसैन्य पळू लागले। हे पाहून शिवशंभू वृषभारूढ होऊन रणांगणावर आले। त्यांना पाहून पळालेले वीर परतले। 13 शिव जालंधर युद्ध। त्यांनी मोठ्या जोमाने दैत्यावर हल्ला चढविला। दैत्य मागे हटू लागले। जालंधर गौरी शंकरावर धावला। हजारो बाण सोडून पृथ्वीवर अंधार केला। विष्णुनाथाने ते सर्व नष्ट करून आपल्या सैन्याला निर्भय केले आणि मग खडगराम बलाहक धसमर यांना ठार मारले। शिवांनी दैत्याचा प्रचंड संहार सुरू केला। दैत्य सैन्य सैरावैरा पळू लागले। जालंधराने सदाशिवावर बाणांचा पाऊस पाडला। सदाशिवाने त्याची तमान बाळगता जालंधराचे ध्वज छत्र धनुष्य यांचा नाश केला। जालंधराने शिवावर गदा फेकली। आपल्या बाणाने गौरीनाथाने तिचे तुकडे तुकडे केले। जालंधर मुटावळून धावला। शिवाने त्याला जवळच येऊ दिले नाही। आपण बळात कमी पडत आहोत हे पाहून जालंधराने गंधर्वी माया निर्माण केली। गंधर्व अप्सरा उत्पन्न झाले आणि वेणू मृदंग आणि सुस्वर वाद्यांच्या ताललयीत नाचू लागल्या। महादेव डोलू लागले, गणही डोलू लागले। युद्ध बंद झाले। 14 काममोहित होऊन जालंधराने शंकराचे रूप धारण केले। वृषाभरूढ होऊन तो पार्वतीला भेटण्यास गेला। आपले पती येत आहेत हे पाहून ती सामोरी आली। तिला पाहताच त्याचे वीर्य स्वलन झाले। गौरीने ओळखले, हा दानव आहे। ती तात्काळ अदृश्य झाली। तिने विष्णूला पाचारण केले। जालंधराचे कुकर्म त्याला सांगितले आणि आज्ञा केली की तू जा आणि त्याच्या बायकोचे सतीत्व नष्ट कर। इकडे पार्वती अदृश्य झालेले पाहून तो रणांगणावर आला।
15 वृंदाचा पतिव्रत्य भंग। जालंधराची पतिव्रता श्री वृंदा तिचे पतिव्रत्य भंग करण्याच्या उद्देशाने विष्णू जालंधर नगरातील एका उद्यानात जाऊन बसला। रात्री विष्णूने 30 स्वप्न पाळले। स्वप्नात तिने आपल्या पतीला नग्न डोक्याला तेल माखलेले रेडावर बसलेला दिसला। त्याच्या गळ्यात कृष्ण कुसुमांचा हार होता। त्याचे डोके मुंडलेले असा तो अंधारातून दक्षिण दिशेला जात होता। असे दुःखद स्वप्न पाहून ती जागी झाली, विचार करू लागली। तो समय सूर्योदयाचा होता। तिने उगवत्या सूर्यबिंबाकडे पाहिले, ते तिला कांतिहीन व छिद्रयुक्त दिसले। ती चिरकली, अशुभाची पाल तिच्या मनात चुकचुकली। ती अस्वस्थ झाली, तिची शांती हरपली। ती उद्यानात, रमणीय उपवनात सर्वत्र फिरली, पण ती शांत झाली नाही। शेवटी ती वनात शिरली। तोच दोन अक्राळ विक्राळ राक्षस तिच्या दृष्टीस पडले। ती दचकली, भ्याली, पळाली। त्याच वेळेस एका शांत स्तब्ध अशा मुनीस तिने समोर पाहिले। तिने धावत जाऊन त्यांना मिठी मारली आणि मला वाचवा अशी विनंती केली। मुनीच्या नुसत्या हुंकाराने ते राक्षस टेरीला पाय लावून पळाले। आश्चर्यचकित होऊन वळंदेने त्या मुनीला नमस्कार केला। आता तू निर्भय झाली झाली आहे। सिने त्या मुनीला जालंधराच्या क्षेमकुशलाविषयी प्रश्न विचारले। मुनी महाराज उत्तर देणार तोच दोन वानर मुनीजवळ आले, हात जोडून उभे राहिले। मुनीनी त्यांना काही इशारा करताच ते आकाशात उडून गेले। थोड्याच वेळात जालंधराचे डोके व धड घेऊन ते मुनीजवळ येऊन उभे राहिले। पतीला मृतावस्थेत पाहून तिला मूर्छा आली। तिला भयंकर दुःख झाले, ती शोक करू लागली। नंतर ती म्हणाली, हे दयासागर, माझ्या नवऱ्याला जीवदान द्या, मला चुडे दान द्या। इतके बोलून तिने त्या मुनीच्या पायावर लोटांगण घातले। मुनीवर हे म्हणाले, याला भगवान गौरी शंकराने स्वतः हाताने मारले आहे, त्याला जीवदान देता येणार नाही, पण शरण आलेल्यांचे रक्षण करणे हा सनातन धर्माचा आदेश आहे। तुझ्या सशासाठी केवळ मी याला जिवंत करतो। हा मुनी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष विष्णूच होता। जालंधराला जिवंत करून तो अंतर्धान पावला। जालंधराने जिवंत होताच मोठ्या प्रेमाने वृंदाला गाडालिंगन दिले व तिचे चुंबन घेतले। नवरा जिवंत झालेला पाहून अत्यंत प्रमोदित झालेल्या वृंदाने त्या जालंधराला आत्मसमर्पण केले आणि आनंदाने पती सौख्य लुटू लागली। काही दिवसानंतर तिच्या लक्षात आले की आपण कपटाला बळी पडून आपले पतिव्रत्य हरवून बसलो आहे। ती शुद्ध झाली, तिने अग्निकाष्ठे भक्षण केली। ओम नमः शिवाय।